स्थानिक स्वराज्य ग्राम पंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि मोठा विजय शिंदे गटाने पहिलाच मिळवलेला आहे, कशा प्रकारे बघता येईल? आज बऱ्याचशा ग्रामपंचायतीचा निकाल लागलेला आहे, बऱ्याचशा ग्रामपंचायतीचा निकाल हाती आलेला आहे आणि याच्यामध्ये बहुतांश ग्रामपंचायती महाराष्ट्रात या शिंदे साहेबाच्या ताब्यात आलेले आहे। म्हणून मला सांगायचं की एक मोठा विजय हा शिंदे साहेबाच्या गटाने मिळवलेला आहे आणि 2 महिन्याच्या नंतर या निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या आणि पहिल्यांदाच शिंदे साहेबांनी चांगला विजय या ग्रामपंचायतीवर मिळवलेला आहे। सर, कोणत्या कोणत्या निवडणुकांमध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे आणि पुढची वाटचाल काय असेल? नाही, कोणत्या कोणत्या म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात बहुतांश ग्रामपंचायतीवर यश मिळालेले असं वैयक्तिक नाव सांगता नाही यायचं, पण जर सांगितलं माझ्या मतदारसंघात पैठण मतदारसंघातल्या 7 ग्रामपंचायती होत्या, 7 मध्ये 1 ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आणि 6 ग्रामपंचायती ह्या शिंदे साहेबाच्या ताब्यात आलेल्या आहे। त्याच्यावरून आपल्या लक्षात येत असत की आकडेवारी आपल्या लक्षात येत असेल की 7 पैकी 6 या शिंदे साहेबाच्या ताब्यात ग्रामपंचायती गेल्या आणि 1 ही राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली, म्हणजे ठाकरे साहेबाच्या गटाकडे 1ही ग्रामपंचायत गेली नाही असं बोलल्या जात होतं। किंवा उद्धव आदित्य साहेबाचा पैठणमध्ये चांगला दौरा झाला, पण आपल्या लक्षात आलं असेल की दौरा फक्त त्यांना बघण्यासाठी लोक आले होते, काय बोलते काय नाही, पण संस्थेच्या ज्यावेळेस निवडणुका लागल्या ह्या सगळ्या शिंदे साहेबाच्या ताब्यात आलेल्या आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रात एवढी मोठी ग्रामपंचायत नसून ती आपल्या संभाजीनगरची ग्रामपंचायत होती, आपल्या आईची बजाजनगरमधली वडगाव, त्या वडगावमध्ये सुद्धा शिंदे साहेबाच्या ताब्यात ती ग्रामपंचायत गेलेली आहे। अनेक आश्वासनं तिथं आपले खैरे साहेब असतील त्यांनी दिले, पण तुम्हाला सांगतो सगळ्याची सगळ्या जवळ जागा त्या शिंदे साहेबाच्या आलेल्या आहे। म्हणून मला सांगायचं की महाराष्ट्रात महाराष्ट्रात शिंदे साहेबाच्या विश्वासावर विश्वास ठेवून या ग्रामपंचायती सगळ्या त्यांच्या ताब्यात आलेल्या आहे। मला एक सांगायचं की जसं आता ग्रामपंचायती शिंदे साहेब आमचा ज्यावेळेस आम्ही हे पुकारला उठाव केला त्याच्यानंतर या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका हे पहिल्यांदाच होऊ राहिल्या, पण याच्यानंतर जे महानगरपालिका असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्याच्यामध्ये सुद्धा शिंदे साहेबाच्याच या संस्था आल्याशिवाय राहणार नाही, कारण शिंदे साहेबावर सगळ्यांचा विश्वास आहे। शिंदे साहेबाची काम करण्याची पद्धत आणि शिंदे साहेब जे बोलतात ते काम करतात हे सगळं नागरिकाला माहिती आहे। म्हणून मला सांगायचं की येणाऱ्या सगळ्या संस्थेवर शिंदे साहेबाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय। तर असं म्हणतात की विधानसभेची वाट आहे ती ग्रामपंचायतीमधून जात असते, तर या निवडणुकांमध्ये ट्रेलर म्हणता येईल का? बरोबर आहे, मी सुद्धा ग्रामपंचायतचा सदस्य होतो आणि ग्रामपंचायतच्या सदस्यापासून मी सुद्धा आमदार झालेलो आहे, कारण स्थानिक स्वराज्यापासूनच काम करायला संधी मिळाली आणि त्याच्यातून कार्यकर्ता तयार होतो। थँक्यू सर।